नाशिक रोडच्या जेल रोड भागातील दसक येथील आढाव पेट्रोल पंपावर सीएनजी गळती झाल्याचा प्रकार सकाळी 9:15 घडल्याने एकच खळबळ उडाली. पेट्रोल पंपावर इंधन खरेदीसाठी आलेल्या वाहन चालकावर आपली वाहन जागीत सोडून पळ काढण्याची वेळ आली. सुदैवाने या गॅस गळतीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने दुर्घटना टळली आहे. या पेट्रोल पंपावर MMNGL या कंपनीकडून CNGचा पुरवठा होतो. नेहमीप्रमाणे कंपनीचा टँकर या पेट्रोल पंपावर CNGचा पुरवठा करण्यासाठी आला असता टँकरमधून गॅस साठवण्याच्या टाकीत गॅस भरण्याचे काम सुरू होतं. अचानक कनेक्ट पाईप फुटल्याने CNGची गळती झाली. सकाळी जेव्हा गाडी आपण स्टोरेज करतो ज्या ठिकाणी तिकडला जो जॉईंट करण्याचा पाईप असतो तो अचानक स्फोट झाला, थोडा तो जरासा फाटल्या गेला आणि तिथं गॅस भरपूर प्रमाणात लीक झालेली. त्यावेळी आमचे कर्मचारी आणि मी तिथं जाऊन सर्व पहिले बंद केलं स्टेशन, सर्व व्यवस्थित बंद झाल्यानंतर मग त्याच्यावर जे संकट येणार होते त्याच्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवलं आणि पुन्हा सुरळीत चालू केलं. बरेचपैकी होते, जास्त होते तरी 100-100 लोक असते. तो फिलर होता आमचा आणि ऑपरेटर हे दोघांचे लक्षात लगेच आलं त्यांना. या प्रकारामुळे सुरुवातीला काही वेळ पेट्रोल पंपावर घाबरगुंडी उडाली. पेट्रोल भरण्यासाठी आलेले वाहन चालक वाहने सोडून पळाले, परंतु येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ इमर्जन्सी स्विच बंद केल्याने CNG स्टेशनची संपूर्ण यंत्रणा बंद झाली. त्याचवेळी CNG टाकी भरण्याची प्रक्रिया देखील तात्काळ थांबवण्यात आल्याने ही गॅस गळती काही क्षणातच थांबली. प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.